we have to first abrogate. Once we abrogate this, everything is all right, people are all right. आणि त्याच्यामध्ये मी आपलं नेहमी एक छान उदाहरण देतो. आता तुम्हाला सांगितलं मी की बघ तुमची पिढी आमच्यापेक्षा जास्त ज्ञानी आहे म्हणून फार आगाऊपणा नाही करायचा नाही. कारण त्याचं एक सोपं कारण असं मी सांगतो नेहमी किंवा समजा माझं एक नातवंड 2.5 फुटी त्याला मी एखाद्या यात्रेत घेऊन जातो. बरं आपल्याकडे यात्रा जत्रा काही काय असे ना काही नसलं तरी गर्दी असतेच एकाला एक घासून. आणि मग ते 2.5 फुटी नातवंड त्याला श्वाससुद्धा घेता येत नाही म्हणून मी त्याला खांद्यावर घेतो. माझी ड्युटी आहे. मग खांद्यावर घेतल्यानंतर त्याचं डोकं माझ्या डोक्यापेक्षा 4-5 इंच वर होतं. आणि मग तो सांगतो आजोबा फुगा दिसतोय बलून. मी म्हणतो अरे कुठं दिसत नाही तुमची उंचीच कमी. अरे तुला खाली ठेवलं म्हणजे कळेल तुझी उंची. म्हणजे मागच्या पिढीनं तुम्हाला खांद्यावर घेतलंय. अगोदरचं सगळं ज्ञान आजपर्यंतच्या पिढ्यांचं तुम्हाला रेडी दिलंय अधिक तुमच्या 2-4 इंच म्हणून तुम्हाला जास्त दूरचं दिसायला लागलंय. तर अगोदर आभार मागच्या पिढीचे माना आणि मग पुढे चाला असा जर संपर्क ज्ञानाचा ठेवला की ऑल नॉलेज विच इज अक्युम्युलेटेड बाय अर्लियर जनरेशन्स विच इज लॉजिकल दॅट इज अपेंडेड टू बाय द नेक्स्ट जनरेशन्स अँड देन इट इज फायनलाइज्ड विथ लॉजिक देन ओनली यू आर ऑन राईट पाथ. अदरवाईज एव्हरीथिंग बिकम्स ब्लाइंड फेथ. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये हा फरक आहे. श्रद्धा काय असते की विश्वास आणि अंधश्रद्धा काय असते ज्याला सायंटिफिक बेसिस नाही असा विश्वास. मग अंधश्रद्धा एकदा म्हटलं की देव पापाला शिक्षा करतो. काय घेणं पडलं देवाला तुम्हाला शिक्षा करायची आणि प्रसादाचा हप्ता दिला की खुश होतो असं असेल का? असू शकणार नाही. तो जर निर्गुण आहे निराकार आहे. निर्गुण आहे म्हणजे त्याला शिव्या दिलं तरी राग येत नाही आणि डोकं आपटत बसलं तरी खुश होत नाही. आणि निराकार आहे म्हणजे गाईसारखा नाही बैलासारखा नाही माणसासारखा तर नाहीच नाही. कारण माणसं सगळ्यात स्वार्थी हो. तो वाघ किंवा सिंह एखादा हरिण मारेल पोट भरलं शेजारून 10 हरणं गेले तरी सुद्धा काही करणार नाही. माणूस माझ्या पुरतं पाहिजे नाही आता पोरांच्या करता नाही आता तिसऱ्या पिढी करता तो थांबतच नाही. जितकं लुटता येईल तेवढं लुटणार. अँड देअरफॉर इट इज सेड दॅट मॅन इज द मोस्ट क्रुएल ॲनिमल. आणि मॅनमध्ये मॅन इन्क्लूड्स वुमन हा आपलं IPC मधली डेफिनेशन. दॅट इज द ह्युमन बिईंग्ज आर क्रुएल अँड दिस क्रुएलिटी इज टू बी रिस्ट्रिक्टेड. देअरफॉर व्हेअर एवर दर इज ब्लाइंड फेथ दॅट मस्ट बी फर्स्ट इरेडिकेटेड. अदरवाईज लॉ कॅनॉट सर्वाइव. लॉ गोज बाय लॉजिक ओनली. आणि मग त्या लॉजिकमध्ये त्या पायथागोरसच्या काळातच एका ग्रीक माणसाने एक फार छान उदाहरण दिलं होतं. त्याने सांगितलं देव असतो काय? होय. देवाला काय करता येतं? काहीही करता येतं. अशक्य काय आहे का? काही नाही. मग एक सांगा पाहू म्हणे कॅन गॉड क्रिएट सो बिग अ स्टोन दॅट गॉड ऑल्सो कॅनॉट लिफ्ट. देवाला एवढा मोठा दगड तयार करता येईल का जो देवालाही उचलता येणार नाही? आणि याचं उत्तर गेल्या 2000 वर्षात कोणी दिलं नाही. कारण हो म्हणावं तर मग अशक्य नाही म्हणताना याला तर उचलता येत नाही. नाही म्हणावं तर देवाला सगळं करता येतं असं नाही. मग हे जर आहे तर देव ही आपली कल्पना आहे. देवाची व्याख्या करायची असेल तर कोण करेल? आणि मग तुमचे मोहिते सर सांगतील की व्याख्या करायची म्हणजे त्याचं सर्वस्व एकत्र आलं पाहिजे 4 शब्दात. हे आणण्यासाठी जो व्याख्या करतो त्याची ताकद ज्याची व्याख्या केली त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. माझ्या गॉडनं जर मला निर्माण केलं असेल तर मी गॉडची व्याख्या करू शकेल का? नाही. त्याला सुपर गॉड आलं पाहिजे. मग मी फार तर गॉडचं आय कॅनॉट डिफाईन गॉड ॲट द मोस्ट आय कॅन डिस्क्राईब गॉड अँड डिस्क्रिप्शन इज ॲज मच ॲज आय अंडरस्टँड ॲज मच आय कॅन एक्सप्रेस ॲज मच आय कॅन सी. प्रत्येकाची प्रभाव वेगळी आहे. प्रत्येकाची एक्सप्रेस करण्याची कुवत वेगळी आहे. आकलन करण्याची कुवत वेगळी आहे. त्याच्याप्रमाणे तुमचा गॉड असतो. बाकी काय? आणि असं जर असेल तर मग एक शेवटचा मुद्दा आपण घेऊन थांबू की ह्या श्रद्धा अंधश्रद्धा आणि लॉजिकप्रमाणे गेलं पाहिजे आणि कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे गेलं पाहिजे हे बघताना अनेक देवस्थानचे प्रश्न मला सोडवायला लागले. पंढरपूरचे असतील तुमच्या शेजारचे असतील तर हे सगळे बघताना
कुठेही देवाची कशी पूजा छान करावी यासाठी केव्हाही भांडण झालं नाही. जिथे चार चार किलोचे मुकुट येतात तिथे पेट्यांना एवढे मोठे मोठे कुलप आहेत. पेटी उघडताना पंचनामे करतात, सगळे एकत्र बसून लिहितात किती शंभरच्या किती नोटा, आता 500च्या 1000च्या पळवल्या म्हणा, 100च्या किती नोटा, 50च्या किती, पंचनामा करून लिहितात. आणि 4 किलोचा मुकुट कसं काय त्या पेटीत गेला, तो हातात आला आणि तरी निनावी देणगे म्हणजे नंबर 2 आहे आणि हा देवाला चालतो. आणि मग त्यावेळेला फक्त 4 किलोचं मुकुट दिलं का आणखी काय दिलं, हा प्रश्न शिल्लक राहतो. आणि हा प्रश्न ज्यांना द्यायचं उत्तर द्यायचं नाही त्यांनी देवस्थानं बळकवलेत, ती भक्तांच्या हातात जाऊ देत ना, तिथे गेलं तर प्रॉब्लेम येणार नाहीत. लाडू वाटत बसण्याच्याऐवजी जर वृद्धाश्रम काढले, बालिकाश्रम काढले, हॉस्टेल्स काढली तर धर्म होईल. धर्म आचरणात असतो, विचारात नसतो. तुमचं आचरण किती शुद्ध आहे, सकाळी खूप मोठी पूजा केली आणि निघाला दुधात पाणी घालायला, धर्म झाला काय? धर्म आचरण आहे. 24 तास कसे वागता हा धर्म आहे. देवापुढे तर चांगलं प्रत्येकजण वागेल हो, आमच्याकडे कोर्टामध्ये शपथ घेतात की इन द नेम ऑफ गॉड आय शॅल स्पीक ट्रूथ. बरं, आम्हालाही सगळ्यांना माहीत झालेलं असतं की ही वॉर्निंग आहे की ही शपथ घेतली की खरं बोलायचं नाही इथून पुढे. आणि म्हणून जरी आपल्याकडे शपथ कशी आहे बघा, इन द नेम ऑफ गॉड आय शॅल से द ट्रूथ नथिंग बट द ट्रूथ अँड होल ऑफ द ट्रूथ. आपल्याकडे कोणीही कोर्टामध्ये ही शपथ देतो का? आपण फक्त काय म्हणतो, ते जज म्हणतात हां बोल, शपथ घे, घेतली, चाललं पुढे. सगळे शब्दसुद्धा वापरत नाही, कारण एक फॉर्मॅलिटी फक्त क्लिअर करायची, हो आम्ही आहोत तसेच आहोत सडके. आणि मग असं जर चाललं तर जो कोणी खरं बोलतो, इव्हिडन्स ॲक्टमध्ये तुम्ही डेमिनॉर शिकता बघा, अँड डेमिनॉर स्पीक्स लाऊडली, लाऊडर दॅन युअर वर्ड्स. हा जो डेमिनॉर आहे, कालच्या समजा नगरच्या कोर्टामध्ये त्या आईला उभं केलं होतं आणि त्या आईची साक्ष घेताना जेव्हा तिला त्या कोपर्डीतल्या बलात्काराच्या मुलीचे कपडे तिनं बघितले त्यावेळेला तिनं हंबरडा तर फोडलाच, पण त्याच्या पलीकडे जाऊन तिनं लगेच हाच टोनगा होता, तो टोनगा शब्द वापरले त्या पोराला. मग हे जे आहे त्यावेळेला लगेच तो प्रॉसिक्युटर काय म्हटलं असेल, युअर ऑनर प्लीज रेकॉर्ड डेमिनॉर. आणि मग त्या जजने काय लिहून घेतलं असेल की व्हाईल सेईंग धीस द विटनेस वॉज इन टीयर्स अँड वॉज व्हेरी अपसेट अँड अँग्री अँड अटर्ड दीज वर्ड्स टोनगा. आणि मग असेसमेंट ऑफ इव्हिडन्स करताना पुष्कळदा तोंड एक बोलत असतं आणि डेमिनॉर दुसरं बोलत असतो. म्हणजे समजा एखादा चोर आहे आणि त्याला विचारलं तू खिडकीचे गज वाकवून आतमध्ये गेला होता होय ओके नाही, हां हो नाही, जजला समर्थ हो. म्हणजे डेमिनॉर इज इनकन्सिस्टंट विथ वर्ड्स, तुमचा आचार हा जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही नुसतंच काय शिकवता आणि काय बोलता याला अर्थ नाही, कसं वागता असा अर्थ पाहिजे. जसे आहात तसे दाखवा. पुष्कळदा असणं भासवणं आणि उपदेश करणं वेगळं असतं, तुमचे मूळ वेगळाच असतो. तुम्ही वेगळं भासवता, मोठा गंध लावला, मोठे फराटे मारले, मोठा पंचा घेतला आणि निघाले लोकांना फसवायला, असं जर झालं तर तुम्ही बुरखा घेतला आहे आणि बाहेरचं अस्तित्व वेगळं, प्रत्यक्षातलं अस्तित्व वेगळं, असं झालं की स्प्लिट पर्सनॅलिटी निर्माण होते. दिस इज व्हॉट इज टू बी एक्सपोज बाय लॉ. मग आपला चीफ जस्टिस जरी असला की नाही तरी कायदा आपल्याला परवानगी देतो. असं म्हणू नका फक्त की ते एक्स ना, हो त्यानं जजमेंट दिलं आहे, हो चुकीचं असणारच आहे, मला माहिती आहे तो कसला आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. पण दॅट जजमेंट अपियर्स टू बी रॉंग बिकॉज लॉ इज लाईक दिस, प्रिन्सिपल्स आर लाईक दिस अँड इफेक्ट विल बी लाईक दिस, देअर फॉर इट इज अ रॉंग जजमेंट. यू आर एंटायटल्ड टू से बिकॉज दिस इज लॉजिकल, दिस इज रिझनेबल. कुणाला पटेल नाही पटायचं. आपण नेहमी कोर्टामध्ये जजमेंट डिस्ट्रीब्युट करतो बघा. अँड लास्टली, कारण माझी वेळ संपवली मी, लास्टली इन लॉ देर इज अ रूल मोरॅलिटी व्हॉट यू रेफर टू, नैतिकता. ही नैतिकता कशाला म्हटलं जातं, धर्माने शिकवली त्याला नाही, समाजामध्ये जी समाजाला एकत्र ठेवते ती. मग ही नैतिकता जर चालायची असेल तर तुमच्याकडे रूल तुम्हाला शिकवलं जातो बघा लॉ ऑफ टॉट्समध्ये, काय की जर एखादं अनैतिक काम असेल, एक्स टर्पी कॉज अ नॉन ओरिजिन एक्शो,
best cause, extirpy cause, immoral cause, does not give right to action. Court मध्ये जर गेला आणि तिथे सांगितलं की आम्ही की नाही लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो याने प्रॉमिस केलं होतं लग्न करेल आणि म्हणून मी एकत्र राहिले आणि आता करत नाही म्हणून रेप झाला नो का कुठल्या कायद्यामध्ये आणि कुठल्या धर्मामध्ये असं लिहिलंय की लग्नाच्या अगोदर सेक्स प्रॅक्टिस करावा दिस इज इमोरल आणि मग दररोज पोलीस असे केसेस रजिस्टर करतात आणि विनाकारण समाज भरडला जातो जेव्हा अशी केस सुरुवातीला आली तेव्हा अडीच वर्षापूर्वीच मी एक लेख लिहिला होता सकाळमध्ये आणि परवा हायकोर्टाने तसं जजमेंट दिलंय की दिस डज नॉट अमाउंट टू रेप बिकॉज यू आर इमोरल बोथ ऑफ यू अँड इफ यू आर प्रॅक्टिसिंग इमोरॉलिटी लॉ डज नॉट सपोर्ट दॅट एक्सटर्पी कॉज ऑर नॉन ओरिजिनल एक्शो आउट ऑफ अ बेस्ट कॉज इमोरल कॉज ॲक्शन डज नॉट अराईज इफ दिस इज सो देन दिस इज इमोरल नॉट टू कॉल अ मॅन वुमन अ वुमन नॉट टू रिस्पेक्ट ह्युमॅनिटी not to respect constitution, not to respect human rights, that itself is going against the world. And if this is so, there cannot be a greater crime than that. And since on this basic subject, you are to discuss for next 2 days, this very, very, very important subject, I wish you that you are very serious in understanding those subjects. The people who are engaging you in 4 different sessions, they are expert in their field. Take benefit of that and try to enrich and try to be better than us. Amcha pidi peksha changle va asa jhala ki sagla kai bara hoil amcha agodarchi pidi nehru gandhi vallabhai patelanchi hoti tari ami asa jhalo karan swatantrya artha kalnas nahi tumhi fakta amcha sarke hou naka asa jhala ki sagla kai nit hoil tyasathi hi 2 divasachi conference asu dyavi ani ti yashasvi vhavi asa jhala तर आमच्या ह्या 2 प्रिन्सिपल मंडळींनासुद्धा फार आनंद होईल तो त्यांना व्हावा अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि मला आत्तापर्यंत तुम्ही सहन केलं कारण मी स्पष्ट बोलत होतो त्याबद्दल आपले सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू सर सर हॅज एक्सप्लेन व्हेरी ब्युटिफुल थॉट दॅट चेंज इज ओनली ही टर्न्स टू कॉन्स्टिट्यूशनल लॉज अँड देन एक्सप्लेन इंटरनॅशनल लॉज वी ऑल आर रिअली थँकफुल टू सर दॅट ही एक्सप्लेन हिज वाईड अँड ब्रीफ नॉलेज विथ अस विद इन सच अ शॉर्ट टाईम देर इज लंच ब्रेक फॉर 1 PM टू 2 PM एव्हरीवन इज रिक्वेस्टेड टू प्रेझेंट हियर ॲट 2 PM फॉर नेक्स्ट सेशन बिफोर लिव्हिंग सेमिनार हॉल फॉर लंच ब्रेक आय वुड लाईक टू रिक्वेस्ट ऑल